मित्रांनो, मी श्रावण पवार. आज आपण डिस्कस करणार आहोत पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी, पॉवर ऑफ कंपाउंडिंग. जीवनात सातत्य हे किती महत्त्वाचं आहे. एका कन्सिस्टन्सीमुळे तुम्ही जीवनात केवढं परिवर्तन आणू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी जर आपण रोज केल्यात तर आपल्या ॲट द एंड ऑफ इयर आपण किती परिवर्तन आपल्या जीवनात आणू शकतो ते आपण एका गणिताच्या मदतीने समजून घेणार आहोत. तर बघा, अतिशय सोप्या पद्धतीचं हे मॅथमॅटिक्स आहे. जर का तुम्ही 1 जानेवारीला वर्षाची सुरुवात जर का तुम्ही नॉर्मल पद्धतीने केली आणि तुम्ही नॉर्मल पद्धतीने जर का जगत राहिलेत तर वर्षाच्या एंडला म्हणजे ॲट द एंड ऑफ द इयर 365 दिवसाला मित्रांनो तुम्ही जसे आहात तसेच राहणार. म्हणजे नॉर्मल सुरुवात केली तुम्ही नॉर्मलच राहणार. पण जर का तुम्ही रोज प्रत्येक दिवसाला फक्त 1%ने जर का स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली, हे लक्षात घ्या, रोज स्वतःमध्ये फक्त 1%ची इम्प्रूव्हमेंट केली मित्रांनो, म्हणजे 1.01 365 दिवसापर्यंत, सो ॲट द एंड ऑफ इयर तुमच्यामध्ये जवळजवळ 37% एवढी इम्प्रूव्हमेंट झालेली असणार, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि जर रोज आपण असे कामं टाळत राहिलो, आपण आळसाला आहारी गेलो आणि 1% मित्रांनो आपण जर का आळस करत गेलो, रोज 1% जर आपण आळस केलो, गोष्टींना आपण जर पुढे 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 ढकलत गेलो तर ॲट द एंड ऑफ इयर तुम्ही स्वतःमध्ये बघू शकता जवळजवळ 97% क्वालिटी तुम्ही तुमच्या स्वतःच्या डिस्ट्रॉय केलेल्या असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. तर त्यामुळे आजपासून सुरुवात करा, स्वतःमध्ये एकदम छोट्या छोट्या गोष्टींपासून मित्रांनो तुम्ही काय करा, इम्प्रूव्हमेंट करा. प्रत्येक गोष्ट जी आहे अतिशय मायन्यूट लेवलला करा की ज्याचा कधीच कंटाळा येणार नाही. आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही स्वतःत इम्प्रूव्हमेंट करत गेलेत तर ॲट द एंड ऑफ इयर तुम्ही बघा स्वतःत केवढी इम्प्रूव्हमेंट करू शकता. जर तुम्हाला वाचनाचा छंद असेल तर 100 पेज नका वाचू रोज. रोज तुम्ही 1-1-1-1 पानं जे आहेत ते वाढवत चला आणि वर्षाच्या एंडला बघा तुमच्यात केवढा परिवर्तन झालेला असेल. तर ही असते मित्रांनो कंपाऊंडिंगची ताकद.